लोकांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या सहकार्याने हा कारखाना चालू झाला. लक्षात ठेवा, आता आम्ही जसे बिले सरांनी भूमिका मांडलेली तीच आमची भूमिका आहे. जेवढे तालुक्यातील गट गट असतील त्या सर्वांनी हा कारखाना बिनविरोध करावा. आणि हे करत असताना प्रत्येक पार्टीतील जे काही त्यांचे गट गट असतील, दोन चार लोक जे घेणार आहेत ते असे असावेत, पैसे टाकणारे असावेत, काढणारे असू नयेत. हे माझं पहिल्यापासूनचं वाक्य आहे. आणि अशी जर लोक तिथं मंडळी आली, संचालक मंडळ आलं, तर निश्चितच कारभार चांगला चालेल आणि आपल्या डांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो कारखाना चालेल. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी सुद्धा आदिनाथमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि इतरही कारखान्यातला त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. मागच्या 15-20 दिवसामध्येच आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो. आता कारखान्याला फक्त ऊस गाळप करूनच चालणार नाही, तर ऊस गाळप करून त्याच्याबरोबर बाय प्रोडक्टसुद्धा करणं गरजेचं आहे. जसं इथेनॉल असेल, डिस्टिलरी असेल, असे प्रोजेक्ट जर आपण केले, ओजेन असेल, तर निश्चितच त्या कारखान्याची क्षमता वाढवून ह्या गोष्टी आपण केल्या तर स्पर्धात्मक रेट आपल्याला द्यायला तिथं शक्य होणार आहे. मग हे करत असताना विनियोगाची किती शक्यता आहे, हे सर्वांच्या मनातला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, सर्वात जास्त राजकारणाचा नाद असलेला तालुका आहे म्हणजे करवणा तालुका. त्याच्यामध्ये गटगट आहे आणि कुणी कुणाचा ऐकायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. पण सभासदांनी आपापले जेवढे काय ह्याच्यात बी बरेचशा वेगवेगळ्या गटात आल्याचे लोक असतील, त्यांना मी एवढंच सांगेल की आपण आपले जेवढे नेते आहेत त्यांना सांगायचे की यावेळेस आपण इलेक्शन लढवायचं नाही. आपल्यातली जी काही चांगली मंडळी आहेत दोन चार, ती आपण त्यांना द्यायची संचालक म्हणून आणि त्या सगळ्यांनी एकत्रित म्हणून कारभार पाहायचा, असं सर्वांनी आग्रह धरायचा आणि विनंती करायची. मग शेवटी राहतो प्रश्न की समजा नाहीच बिनविरोध झालं तर मग त्याला पर्याय म्हणून आपण सक्षम पर्याय म्हणून आम्ही बचाव समितीच्या माध्यमातून निश्चित देऊ. डांगे साहेब जे सांगतील, जनता जे सांग, जनतेतून लोक निवडले जातील. मी म्हणतो की मी संचालक होणार नाही किंवा बिलेसर म्हणतो पण होणार नाही, तर तुम्ही सर्वांनी सुचवायचे की हा माणूस चांगला आहे, हा व्यक्ती चांगलं काम करू शकतो. अशा पद्धतीने लोकशाही पद्धतीने आपण तिथं आपण चांगली लोक देऊ आणि ह्या इलेक्शन ह्या प्रक्रियेला आपण सर्वजण सामोरे जाऊ. खरं तर विनोदासाठी आग्रह का, एक लक्षात ठेवा की जर हा कारखाना दुसऱ्यांच्या ताब्यात गेला असता, आणि गेलाच होता हे तुम्हाला पण सर्वांना माहिती आहे, सर्व तालुक्यातील जनतेने असे समजले होते की आता गेले नाही, आता आपण हा प्रायव्हेट तत्वावर कारखाना चालला आहे. मग हा जर कारखाना दुसऱ्याच्या ताब्यात गेला असता इलेक्शन तर घ्यावंच लागलं असतं. तर हा भाडे तत्वावर दिला होता त्यामुळे संचालक मंडळ हे अस्तित्वात आलंच असतं. मग आत्ता जर आपण दुसऱ्याला कारखाना दिला असता तर ह्यांनी इलेक्शन लढवलं असतं का? आत्ता सर्वजणांनी काय आग्रह धरला असतं की आपण बिनविरोध करूया. मग आत्ताच ह्यांना इलेक्शन लढवायचं का ह्यांना समोर येतं? कारण ह्यांना सुस्थितीत कारखाना चालू पण झालेला आहे आणि आयता कारखाना समोर त्यांच्या ताब्यात आलेला आहे सहकारी तत्वावर. त्यामुळं असे जे इलेक्शन लढवणार आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सर्वांनी सांगणं गरजेचं आहे की बिनविरोध करा. बिनविरोध झाला तरच आपले कारखान्याचे 4 पैसे वाचणार आहेत. चांगलं संचालक मंडळ बिनविरोधच्या माध्यमातून येईल. कारण अजून कारखान्याला बरेचशा अडचणी आहेत, जसं बिले सरांनी सांगितलं, एवढ्यावरती थांबून जमणार नाही आहे. तर कारखान्यावरती कर्ज आहे. आज तुम्ही बघताय की आपले शेजार विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपल्यापेक्षा जास्त कर्ज असून सुद्धा त्यांनी आज 7-7.5 लाख गाळप केलं. मग आपल्या कारखान्याला का शक्य नाही? आपल्याला बी शक्य झालं असतं यावेळी चांगलं गाळप, पण निकाल उशिरा लागला, कारखाना ताब्यात उशिरा आला सहकारी तत्वावरती. तिथून मग मशिनरीची कामं 3-4 वर्षे कारखाना बंद होतात, निधीची कमतरता. ह्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान जसं बिले सरने सांगितले सावंत सरांचं आहे. ते कुठल्या पक्षाचे थे नाही, पण त्यांची भावना भूमिका खूप महत्त्वाची लक्षात ठेवा. तेवढा एकमेव व्यक्ती असा होता ज्यांनी स्वतःच्या खिशातले 12 कोटी रुपये देऊन हा सहकारी तत्वावर कारखाना ठेवण्यासाठी मदत केलेली आहे. खरं तर त्यांचंच अभिनंदन सर्वांच्या अगोदर केलं पाहिजे, कारण त्यांच्या पैशामुळे हा सहकारी तत्वावर राहिलेला आहे. लक्षात ठेवा.